नमस्कार, मी ममता आणि आज आपण आलो आहोत आयकिया मध्ये। तर ज्यांना माहिती नाही की आयकिया काय आहे, त्यासाठी पटकन मी तुम्हाला सांगते की आयकिया म्हणजे एक कंप्लीट होम डेकोरेशन सोल्यूशन आहे, जिथे तुम्हाला हॉल पासून किचन पर्यंत आणि बेडरूमचं सगळं काही सामान इथे अवेलेबल आहे। मग ते बेड असो, कुशन कव्हर असो, कुशन असो, सोफा सेट असो, डायनिंग टेबल असो, खुर्ची असो, अगदी ए टू झेड गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत। इथे येताना तुम्हाला कोविडमुळे ऑनलाईन प्री रजिस्ट्रेशन करावं लागतं, ज्यामध्ये तुम्हाला दिवस आणि वेळ हे दोन्ही तुम्ही ठरवून तिथे रजिस्टर करू शकता आणि त्यानंतरच इथे येऊ शकता। तर हे आहे नवी मुंबईमध्ये रिसेंटली ओपन झालेलं आयकिया। इथे आल्यावर एंट्रीलाच सगळ्यांचं टेम्परेचर चेक करून गेटच्या आत सोडलं जातं। रस्ता दाखवण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी जागोजागी इथला स्टाफ मदतीला हजर असतो। जे स्वतःच्या गाडीने येतात त्यांच्यासाठी बेसमेंट पार्किंग मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि बेसमेंट मधूनच त्यांच्यासाठी एंट्री देखील आहे, आणि जे कॅब मधून येतात त्यांच्यासाठी ग्राउंड फ्लोअर मधून एंट्री आहे। कॅब मधून उतरल्यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याचा ईमेल किंवा QR कोड बघूनच आतमध्ये सोडले जाते। इथे येण्यासाठी लागणाऱ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तुम्ही मुंबईच्या लोकल ट्रेननी सुद्धा इथे येऊ शकता। त्यासाठी नवी मुंबईच्या तुर्भे स्टेशनवरून इथे पोहोचण्यासाठी 8 ते 10 मिनिटं लागतील। एंट्री करेपर्यंत जागोजागी आपल्याला रजिस्ट्रेशनचा QR कोड दाखवावा लागतो आणि मग इथे आपल्याला व्हॅलिड एंट्रीसाठी बँड दिले जातात। तुम्ही जर वेळेच्या आधी आला असाल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर हा वेटिंग एरिया आहे आणि दुसरा म्हणजे रेस्टॉरंट। आमचा सकाळी 11 वाजताचा स्लॉट आहे आणि आम्ही लवकर आल्यामुळे रेस्टॉरंटकडे जात आहोत। इथे जागोजागी सिक्युरिटी आणि सॅनिटायझेशनची खूप चांगली काळजी घेतली गेली आहे आणि स्टाफ देखील खूप हेल्पफुल आहे। इथे एकंदरीत 2 फ्लोअर्स आहेत। सेकंड फ्लोअर आहे तो शोरूम एरिया आहे आणि फर्स्ट फ्लोअर आहे तो म्हणजे मार्केट प्लेस एरिया आहे। पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की पहिले तुम्ही सेकंड फ्लोअरला जावे, कारण शोरूम एरियामध्ये गेल्यामुळे डेकोरेशनच्या वेगवेगळ्या आयडिया आणि लागणाऱ्या वस्तू कशा प्रकारे आपल्या घरात वापरू शकतो हे समजते, आणि नंतर तुम्ही त्या वस्तू मार्केट प्लेस म्हणजेच फर्स्ट फ्लोअरवरून आणि गोडाऊन मधून सहजपणे घेऊ शकता। रेस्टॉरंट एरियामध्ये आल्यानंतर जोपर्यंत शोरूम एरिया ओपन होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कॉफीचा आनंद देखील घेऊ शकता, जी 11 वाजेपर्यंत असते। आता आपण शोरूम एरियाकडे जात आहोत। या शोरूम सेक्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या अतिशय सुंदररित्या सजवलेल्या डिस्प्ले रूम पाहायला मिळतील, ज्या पाहून तुम्हाला छान रंगसंगती आणि योग्य मांडणीचा अंदाज येईल। या डिस्प्ले रूम मध्ये तुम्ही वस्तू बघून फील करून घेऊ शकता। इथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंवरती किमतीचा टॅग लावलेला असल्याने एकूण किमतीचा अंदाज बांधता येतो, आणि इथे अगदी छोट्या 1 रूम किचन पासून ते 1 BHK आणि 2 BHK सारखे मोठे रूम्स पण अगदी मस्तरित्या सजवून दाखवलेले आहेत। हा आपण इथल्या डिस्प्ले मधला 2 BHK बघतोय, जिथे सगळ्या जागेचा व्यवस्थित उपयोग करून योग्य ठिकाणी वस्तूंची मांडणी दाखवली आहे। मुंबईतल्या घरांमध्ये स्पेस खूपच कमी असते आणि ती लक्षात घेऊनच ह्यांनी खूप छान प्रकारे वस्तू डिस्प्ले केल्या आहेत। तुम्ही बघू शकताय हा खूपच मजबूत, सुंदर आणि स्पेशियस असा वॉर्डरोब आहे। इथे फिरण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण इथे खूप जास्त व्हरायटी आहे, सो इकडे येताना खूप सारा वेळ घेऊन या। मॉड्युलर किचन सेटअप पण अगदी कमी जागेमध्ये खूप छान रीत्या डिस्प्ले केलेले आहेत। आपण हे जे TV युनिट बघतोय ते खूपच छान आहे आणि ह्यामध्ये स्टोरेज साठी खूप स्पेस आहे। ह्याची किंमत अराउंड 50,000 आहे। हा सिटिंग कम स्टोरेज स्टूल तर खूपच छान आहे आणि फक्त 1500 रुपयाला आहे। सेंटर टेबल पण 4000 पासून आहेत। तुम्हाला या शोरूम एरियामध्ये जी पण वस्तू घ्यायची असेल ती घेण्यासाठी तुम्हाला ह्या टॅगचा फोटो काढून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्ही फर्स्ट फ्लोअरच्या गोडाऊन मधून सहजरित्या घेऊ शकता। सर्वात महत्वाचं म्हणजे आपण खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला आवडल्या नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्या 60 दिवसात सहजपणे रिटर्न देखील करू शकतो। ज्यांना वेगवेगळ्या वस्तू घेऊन कसं सजवायचं याची कल्पना करता येत नसेल तर पूर्ण सेटअप करून देण्याची देखील आयकियाची सर्व्हिस आहे, ज्याची इन्क्वायरी त्यांच्या कस्टमर हेल्प डेस्क वरती तुम्ही करू शकता। जसे की आपण ही जी रूम बघतोय ही
साठी कम्प्लीट सोल्युशन म्हणून मेन्शन आहे, म्हणजे या रूम मधील सगळ्या टॅग असलेल्या वस्तूंची किंमत मिळून 45,000 आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सेटअप करू शकता। आता आपण आहोत लिव्हिंग रूम एरिया मध्ये, जिथे लिव्हिंग रूम मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू जसे की सोफा सेट, चेअर, सेंटर टेबल, साइड टेबल, टीव्ही युनिट, बुक शेल्फ, सर्व काही इथे दिसेल। आणि या सोफ्याची रेंज अगदी 7,000 पासून ते तुम्हाला 1,00,000 पर्यंत मिळतील। इथे तुम्ही सोफ्याची खूप जास्त व्हरायटी बघू शकताय आणि त्यामध्ये तुम्हाला कलरचे ऑप्शन्स देखील आहेत। इथे ओपन बुक शेल्फ पण अगदी कमीत कमी 2,000 पासून सुरुवात आहे आणि हे ऍज अ क्रॉकरी युनिट म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तुम्हाला इथे जी पण वस्तू आवडते तिच्या टॅगचा फोटो घ्यायला विसरू नका, कारण या टॅग मध्ये ती वस्तू गोडाऊनच्या सेल्फ सर्व्हिस एरिया मध्ये कुठे मिळेल हे मेन्शन केलेलं असतं। हा शॉपिंग एरिया खूप मोठा असल्यामुळे जागोजागी इथे गाईड करण्यासाठी मॅप दिलेले आहेत आणि एरो देखील दाखवलेले आहेत। इथे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फर्निचर कस्टमाइज करू शकता, म्हणजेच तुम्ही फर्निचरचा कलर साइज हवे त्याप्रमाणे सिलेक्ट करू शकता, ज्यासाठी काही ठिकाणी अशा स्क्रीन सुद्धा दिलेल्या आहेत। आता आपण आलोय वॉर्ड्रोब आणि बेड्सच्या सेक्शन मध्ये। वॉर्ड्रोबचे इतके सुंदर डिस्प्ले आहेत की आपल्याला खरेदी करण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही। खरंच प्रेझेंटेशनच्या बाबतीत म्हणाल तर आयकियाचा हात कोणी धरू शकत नाही आणि बेड्सचे डिस्प्ले देखील खूप अट्रॅक्टिव्हपणे सेटअप केलेले आहेत। डिस्प्लेच्या बाबतीत आयकिया लाजवाब आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा एरिया खूपच मोठा आहे, त्याच्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे जागोजागी हे एरो आहेत आणि आपण एंट्री केल्यापासून हे एरो जर फॉलो केले तर आपण व्यवस्थितपणे काहीही मिस न करता पूर्ण शोरूम एरिया व्यवस्थितपणे पाहू शकतो। आता आपण पोहोचलोय किड्स सेक्शन मध्ये। लहान मुलांच्या रूमच्या डेकोरेशन साठी सहजासहजी न मिळणाऱ्या वस्तू देखील इथे उपलब्ध आहेत। इथे किड्स रूम इतक्या छान प्रकारे डिस्प्ले केलेले आहेत की तुम्हालाही मुलांसाठी असाच सेटअप करायची नक्कीच इच्छा होईल। किड्स सेक्शन मध्ये कुशन्स, चेअर्स, मॅट्रेसेस आणि बेडची खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल, पण इथल्या काही वस्तूंची रेंज कंपॅरेटिव्हली थोडी जास्तच आहे। हा पूर्ण शोरूम एरिया फिरून बघेपर्यंत कमीत कमी 2 तास सहजपणे निघून जातात आणि त्यामुळे थकून भूकही लागतेच। तर आता आपण जाऊया आयकियाच्या फेमस आयकिया रेस्टॉरंट मध्ये। इकडे ऑर्डर करण्याची पद्धत बाकीच्या रेस्टॉरंट पेक्षा थोडी वेगळी आहे। सर्वात आधी ट्रे घेऊन हवे असलेली डिश सिलेक्ट करून तुम्ही मागून घ्यायची आणि मग तुम्ही निवडलेल्या डिशेस घेऊन बिलिंग काउंटरला जाऊन पे करायचं। इथे वेज आणि नॉन वेज असे दोन्ही ऑप्शन्स आहेत। इतर देशांमधल्या आयकियामध्ये मिळणारे फेमस असे मीट बॉल्स तर इंडियन आयकियामध्ये नाहीत, पण त्याऐवजी त्यांनी चिकन मीट बॉल्स ठेवले आहेत आणि व्हेजिटेरियन्ससाठी वेज बॉल्स आणि करीचं ऑप्शन आहे। आयकियाच्या जेवणाबद्दल ऐकून आमच्या अपेक्षा जरा जास्तच उंचावलेल्या होत्या, तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, पण जेवण अगदीच बेचव होतं असंही नाही। सो ओव्हरऑल मार्क्समध्ये म्हणायचं असेल तर 10 पैकी 6 मार्क्स नक्कीच देऊ शकतो। जेवण झाल्यानंतर थोडं रिलॅक्स करून आता आपण जाऊयात फर्स्ट फ्लोअरच्या मार्केट प्लेसकडे। मार्केट प्लेसमध्ये एंट्री करताच छान रंगीबिरंगी डोरमॅट, वेस्ट विन आणि अशाच काही वस्तू आहेत ज्यांची किंमत 200 रुपयाच्या आत आहे आणि ह्या वस्तू योग्य दरात देखील आहेत। इथे किचन ऍक्सेसरीजची खूप जास्त व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये सगळं काही अवेलेबल आहे। इव्हन सुरांची सुद्धा इतकी व्हरायटी आहे। इथे तुम्हाला भांड्यांचे वेगवेगळे सेक्शन्स जसे की स्टील सेक्शन, ग्लास सेक्शन आणि प्लास्टिक सेक्शन तुम्हाला बघायला मिळतील आणि भांड्यांच्या क्वालिटी प्रमाणे प्राइजेस देखील आहेत। आता आपण आलोय फॅब्रिक सेक्शन मध्ये, जिथे तुम्हाला मीटर्स प्रमाणे कापड मिळू शकेल आणि ह्याचा उपयोग तुम्ही पडदे, कुशन कव्हर्स वगैरे साठी करू शकता। आयकिया मध्ये तुम्हाला दोन्ही फ्लोअर्सला अवर लोएस्ट प्राइस असे टॅग बघायला मिळतील, म्हणजेच ती वस्तू स्पेशली त्या दिवसाकरता किंवा काही दिवसांकरता तिथल्या कमीत कमी दरामध्ये उपलब्ध असते।
इथे तुम्हाला कुशन्स तर 200-300 रेंजमध्ये मिळतील, पण कुशन कव्हर्स मात्र खूप महाग आहेत, म्हणजे अगदी 300 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत आहेत। पडद्यांची पण म्हणावी तितकी खास व्हरायटी नाही आहे। आता आपण आलोय डोळे दिपवणाऱ्या अशा सुंदर लॅम्प्सच्या सेक्शन मध्ये। इथे अगदी 300-400 रुपयांपासून ते 5-6 हजार पर्यंत लॅम्प्सची रेंज आहे आणि अतिशय सुंदर सुंदर असे लॅम्प्स आहेत। हा लॅम्प्सचा सेक्शन खूपच छान आहे, सो इथे आल्यानंतर हा सेक्शन मिस करू नका। हे आहे रग्सचे सेक्शन। इथे रगची खासच व्हरायटी आहे आणि खूपच सुंदर आहेत। रगची 2000 पासून ते अगदी 30 हजारापर्यंत इथे रेंज तुम्हाला मिळेल। रग सेक्शन जवळच तुम्हाला अतिशय युनिक अशा डोअरमॅट पण बघायला मिळतील। या ठिकाणी तुम्हाला निरनिराळे घड्याळ आणि सुंदर वॉल फ्रेम सुद्धा घेता येतील। आरशांच्या सुद्धा सुरेख अशा डिझाईन इथे तुम्हाला बघायला मिळतील। आणि आता आपण जातोय आणखी एका सुंदर सेक्शन कडे आणि ते आहे प्लांट सेक्शन। आपण ही जी आता बघतोय ही कृत्रिम झाडे आहेत, पण इतकी सुंदर आहेत की बघतच राहावेसे वाटते। इथे अशा प्रकारची नैसर्गिक रोपे सुद्धा आहेत, पण खरं सांगायचं तर इथे फेक प्लांट्सचे खूप जास्त आणि सुंदर ऑप्शन्स आहेत। आणि आता फायनली आपण जातोय सेल्फ सर्व्हिस एरियाकडे, ज्याबद्दल मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला शोरूम एरियामध्ये सांगितले होते। तुम्ही सिलेक्ट केलेल्या वस्तूंवर जर हा असा लाल रंगाचा टॅग असेल तर त्यावर ती वस्तू तुम्हाला इथल्या अवाढव्य स्टोरेज एरियामध्ये नेमकी कुठून पिकअप करता येईल हे लिहिलेले असते। इथे उपलब्ध असलेली ही ट्रॉली घेऊन तुम्ही ते सामान घेऊ शकता। आणि जर तुम्हाला आवडलेल्या वस्तूंवर हा पिवळा टॅग असेल तर त्याचा फोटो तुम्ही इथल्या स्टाफला दाखवल्यास ती वस्तू तुमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते आणि सामान घेतल्यावर तुम्ही बिलिंग करून एक्झिट करू शकता। बिलिंगच्या बाहेर एक्झिटलाच एक छोटासा कॅफेटेरिया पण आहे, जिथे तुम्ही चहा कॉफी घेऊन रिफ्रेश होऊ शकता। तर आयकियामधून परत जाताना मी इतकंच सांगेन की इथे वस्तूंची व्हरायटी आणि क्वालिटी तर छानच आहे। काही गोष्टी खरंच महाग आहेत, पण काही गोष्टी क्वालिटी, व्हरायटी आणि उपलब्धतेचा विचार केला तर तितक्याही महाग नाहीत। म्हणूनच इथे एकदा तरी नक्की विजिट करून बघा। आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर असेच वेगवेगळे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा।